सौरभ शहरातला एक खूप मोठा उद्योगपती असतो. एकदा एक पत्रकार त्याची मुलाखत घ्यायला आला. सर, मला तुमच्या जीवन प्रवासाबद्दल जाणून घ्यायचे आहे. हा बोला. सर, तुम्हाला फोन एटीएम कुठून मिळाले आणि तुम्ही एवढे मोठे उद्योगपती कसे झालात? तुमचं बालपण कसं होतं? माझे बालपण खूप गरिबीत गेले. माझे वडील एका शहरात पवन, त्याची पत्नी उषा आणि मुलगा सौरभ समावेत राहत होता. पवन शहरातील एक व्यापारी दीपक कडे नोकरीला होता. दीपकचा मुलगा रौनक आणि सौरभ एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. आज कॉलेजला सुट्टी होती तेव्हा सौरभ सुद्धा आपल्या वडिलांबरोबर दुकानावर आला, जिथे पवन नोकरी करत होता. बाळा, आज तुला अभ्यास करायला हवा होता. नाही बाबा, मला तुम्हाला तुमची मदत करायची आहे. आता तुझे शिक्षणाचे वय आहे, तेच करत राहा. तेवढ्यात तिथे दीपकचा मुलगा रौनक येऊन पोहोचला. अरे सौरभ, तू इथे काय करतो आहेस? यार, सुट्टी होती म्हणून आलो होतो. याला गरीब बुद्धी म्हणतात. माझ्याकडे बघ, मी गोल्फ खेळायला चाललोय. मला गोल्फ आवडत नाही. जेव्हा द्राक्ष हाताला लागत नाही किती आंबटच वाटतात. दरिद्री लोक आहात तुम्ही. सौरभच्या गरिबीवरून रौनकने त्याची खूप चेष्टा केली आणि चेष्टा करून स्वतः गोल्फ खेळायला निघून गेला. मी तुला आधीच म्हटलं होतं की दुकानात नको येत जाऊस, तू तुझ्या शिक्षणाकडे लक्ष दे, पण तू माझं काही ऐकतच नाहीस. पवन सुद्धा सौरभला संतापून ओरडू लागला. म्हणून निराश होऊन सौरभ आपल्या घरी परतला. तुम्ही लहानपणी तर खूपच कुचेष्टा सहन केलीत. हो, खूप जास्त. एकदा मी आणि रौनक कॉलेजला निघालो असताना. सौरभ, तू इथेच थांब, मी आता आलो. कुठे चाललास मित्रा? मी एटीएम वर चाललो आहे. एटीएम? ओहो, तू सोड, तुला नाहीच समजणार. अरे बरोबर नेलंस तरच समजेल ना. बरं, चल ठीक आहे. सौरभ रौनक बरोबर गेला. तिथे अजूनही काही लोक रांगेत उभे होते. रौनक एटीएमच्या आत गेला. सौरभ सुद्धा मागून जाऊ लागला. तेवढ्यात गार्डने त्याला अडवले. अरे कुठे निघालात तुम्ही? तुला माहित नाही का एका वेळेस एकच जण आत जाऊ शकतो? गार्डचा आवाज ऐकून रौनक सुद्धा बाहेर आला. हो अंकल, तुमचं बरोबर आहे. हा बिचारा आज पहिल्यांदाच आला आहे ना. या जमान्यात कोणाला एटीएम माहीत नसतं. जाऊ दे अंकल, गरीब माणूस आहे. मी तुला सांगितलं होतं ना की तू लांबच थांब म्हणून, पण तुला जायचं होतं ना, तुझ्यामुळे माझी पण लाज निघाली. सॉरी यार, मला माहीत नव्हतं. एक तर तुझे वडील आहेत की तुझ्या हातावर 20 रुपये टेकवतात, आणि एक माझे वडील आहेत. बघ, 4-4 एटीएम काढायत माझ्याकडे, आणि यात 1,00,000 रुपये आहेत. 1,00,000 रुपये? हा, तू नचा नको लावूस. तिथे उभे असलेले सगळेच लोक सौरभ वर हसायला लागले. रौनकने सुद्धा त्याच्यावर भरपूर हसून घेतले. सर, आता तुम्ही मला सांगाल का फोन एटीएम बाबत की तुम्हाला हे कसे मिळाले? याच्या मागे एक कहाणी आहे. तेच रहस्य सगळ्यांना जाणून घ्यायचे आहे सर. मी आणि रौनक एकत्र कॉलेजला जात असू. कॉलेज जवळून एक नाला वाहत होता आणि रस्ता सुद्धा. मी आणि रौनक रस्त्याने जात असताना आमची नजर एका अंध व्यक्तीवर पडली, ज्याच्या हातात एक खोके होते. सौरभ, ते बघ, एक अंधळा नाल्यापाशी चालला आहे. हो, लवकर चल, पळत जाऊन त्याला वाचवूया. ए, तू वेडा आहेस का? का काय झालं? मी त्याला वाचवायचा प्रयत्न करतोय. अरे वाचवायचा कशाला, त्याला पडू दे ना नाल्यात. त्याच्या नंतर तो पडल्यानंतर आपल्याला खूप मज्जा येईल. तेव्हा तो वाचवा वाचवा म्हणून ओरडेल आणि आपण हसूया. किती वाईट आहेस तू. तोपर्यंत ती अंध व्यक्ती सुद्धा नाल्याजवळ जाऊन पोहोचली होती. तेवढ्यात सौरभ धावत गेला आणि त्याला नाल्यात पडण्यापासून वाचवलं. त्याने त्याच्या हातातले खोके खाली पडले. सौरभने ते खोके त्या माणसाला उचलून दिले. काका, तुम्ही नाल्यात पडला असता आणि हे तुमचे खोके आहेत. धन्यवाद मुला, मी तुला दुसरं काही देऊ शकत नाही, पण हे खोके तू घेऊन जा. पण का अंकल, तुम्ही राहू द्या. बाळा, हे माझ्याकडून तुला भेट आहे, तू मला नेहमी लक्षात ठेवशील. सौरभने ते खोके घेतले आणि तो घरी आला. त्या खोक्यात काय होतं? त्या खोक्यातच फोन एटीएम होते. काही समजलं नाही. सांगतो, जेव्हा मी ते बॉक्स घेऊन घरी पोहोचलो, असे काय आहे या खोक्यात कि जे या व्यक्तीने मला दिले उघडूनच बघतो. सौरभने ते खोके उघडले तर त्याला दिसले कि त्यात एक जुनं बटन असलेला फोन आहे. आश्चर्यच आहे यार, हा माणूस न मागताच मलाही भेट देऊन गेला आणि त्यात सुद्धा हा फोन, आणि तोही इतका जुना आहे. सौरभने तो फोन जमिनीवर आदळला. टटण असा आवाज आला आणि एक सोन्याचं नाणं जमिनीवर चमकू लागलं. सोन्याचे नाणे, वाव, मजा आली, परत फेकून बघूया. सौरभने तो फोन वारंवार जमिनीवर आदळला आणि प्रत्येक वेळेस त्यातून एक सोन्याचं नाणं बाहेर पडत गेलं. त्याने ते आपल्या घरच्यांना सांगितलं.
त्याचे आई वडील सुद्धा आश्चर्यचकित झाले. काही दिवसातच सौरभकडे खूप सारी नाणी जमा झाली. मला या फोनला जंगलात फेकून बघायला पाहिजे, काय माहित त्यातून अजून काहीतरी वेगळंच बाहेर पडेल. सौरभ वेळ न घालवता जंगलात जाऊन पोहोचला आणि फोन एटीएमला त्याने उडवलं, तर तो फोन तिथेच वाहणाऱ्या नदीत जाऊन पडला. मम्मी त्या पैशातून बिझनेस सुरू केला आणि खूप मेहनत केली. सौरभने अशा प्रकारे त्या पत्रकाराला फोन एटीएम बद्दल सांगितलं. या गोष्टीतून आपल्याला ही शिकवण मिळते की सगळ्यांना मदत केली पाहिजे आणि कधीही लोभीपणा करू नये. सौरभ शहरातला एक खूप मोठा उद्योगपती असतो. एकदा एक पत्रकार त्याची मुलाखत घ्यायला आला. सर, मला तुमच्या जीवन प्रवासाबद्दल जाणून घ्यायचे आहे. हा बोला. सर, तुम्हाला फोन एटीएम कुठून मिळाले आणि तुम्ही एवढे मोठे उद्योगपती कसे झालात? तुमचं बालपण कसं होतं? माझे बालपण खूप गरिबीत गेले. माझे वडील एका शहरात पवन, त्याची पत्नी उषा आणि मुलगा सौरभ समावेत राहत होता. पवन शहरातील एक व्यापारी दीपक कडे नोकरीला होता. दीपकचा मुलगा रौनक आणि सौरभ एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. आज कॉलेजला सुट्टी होती तेव्हा सौरभ सुद्धा आपल्या वडिलांबरोबर दुकानावर आला, जिथे पवन नोकरी करत होता. बाळा, आज तुला अभ्यास करायला हवा होता. नाही बाबा, मला तुम्हाला तुमची मदत करायची आहे. आता तुझे शिक्षणाचे वय आहे, तेच करत राहा. तेवढ्यात तिथे दीपकचा मुलगा रौनक येऊन पोहोचला. अरे सौरभ, तू इथे काय करतो आहेस? यार, सुट्टी होती म्हणून आलो होतो. याला गरीब बुद्धी म्हणतात. माझ्याकडे बघ, मी गोल्फ खेळायला चाललोय. मला गोल्फ आवडत नाही. जेव्हा द्राक्ष हाताला लागत नाही किती आंबटच वाटतात. दरिद्री लोक आहात तुम्ही. सौरभच्या गरिबीवरून रौनकने त्याची खूप चेष्टा केली आणि चेष्टा करून स्वतः गोल्फ खेळायला निघून गेला. मी तुला आधीच म्हटलं होतं की दुकानात नको येत जाऊस, तू तुझ्या शिक्षणाकडे लक्ष दे, पण तू माझं काही ऐकतच नाहीस. पवन सुद्धा सौरभला संतापून ओरडू लागला. म्हणून निराश होऊन सौरभ आपल्या घरी परतला. तुम्ही लहानपणी तर खूपच कुचेष्टा सहन केलीत. हो, खूप जास्त. एकदा मी आणि रौनक कॉलेजला निघालो असताना. सौरभ, तू इथेच थांब, मी आता आलो. कुठे चाललास मित्रा? मी एटीएम वर चाललो आहे. एटीएम? ओहो, तू सोड, तुला नाहीच समजणार. अरे बरोबर नेलंस तरच समजेल ना. बर, चल ठीक आहे. सौरभ रौनक बरोबर गेला. तिथे अजूनही काही लोक रांगेत उभे होते. रौनक एटीएमच्या आत गेला. सौरभ सुद्धा मागून जाऊ लागला. तेवढ्यात गार्डने त्याला अडवले. अरे कुठे निघालात तुम्ही? तुला माहित नाही का एका वेळेस एकच जण आत जाऊ शकतो? गार्डचा आवाज ऐकून रौनक सुद्धा बाहेर आला. हो अंकल, तुमचं बरोबर आहे. हा बिचारा आज पहिल्यांदाच आला आहे ना. या जमान्यात कोणाला एटीएम माहित नसतं. जाऊ दे अंकल, गरीब माणूस आहे. मी तुला सांगितलं होतं ना की तू लांबच थांब म्हणून, पण तुला जायचं होतं ना, तुझ्यामुळे माझी पण लाज निघाली. सॉरी यार, मला माहित नव्हतं. एक तर तुझे वडील आहेत की तुझ्या हातावर 20 रुपये टेकवतात, आणि एक माझे वडील आहेत. बघ, 4-4 एटीएम काढायत माझ्याकडे आणि यात लाखो रुपये आहेत. लाखो रुपये? हो, तू नजर नको लावूस. तिथे उभे असलेले सगळेच लोक सौरभ वर हसायला लागले. रौनकने सुद्धा त्याच्यावर भरपूर हसून घेतले. सर, आता तुम्ही मला सांगाल का फोन एटीएम बाबत की तुम्हाला हे कसे मिळाले? याच्या मागे एक कहाणी आहे. तेच रहस्य सगळ्यांना जाणून घ्यायचे आहे सर. मी आणि रौनक एकत्र कॉलेजला जात असू. कॉलेज जवळून एक नाला वाहत होता आणि रस्ता सुद्धा. मी आणि रौनक रस्त्याने जात असताना आमची नजर एका अंध व्यक्तीवर पडली, ज्याच्या हातात एक खोके होते. सौरभ, ते बघ, एक आंधळा नाल्यापाशी चालला आहे. हो, लवकर चल, पळत जाऊन त्याला वाचवूया. ए, तू वेडा आहेस का? का काय झालं? मी त्याला वाचवायचा प्रयत्न करतोय. अरे वाचवायचा कशाला, त्याला पडू दे ना नाल्यात. त्याच्यानंतर तो पडल्यानंतर आपल्याला खूप मज्जा येईल. तेव्हा तो वाचवा वाचवा म्हणून ओरडेल आणि आपण हसूया. किती वाईट आहेस तू. तोपर्यंत ती अंध व्यक्ती सुद्धा नाल्याजवळ जाऊन पोहोचली होती. तेवढ्यात सौरभ धावत गेला आणि त्याला नाल्यात पडण्यापासून वाचवलं. त्याने त्याच्या हातातले खोके खाली पडले. सौरभने ते खोके त्या माणसाला उचलून दिले. काका, तुम्ही नाल्यात पडला असता आणि हे तुमचे खोके आहेत. धन्यवाद मुला, मी तुला दुसरं काही देऊ शकत नाही, पण हे खोके तू घेऊन जा. पण का अंकल, तुम्ही राहू द्या. बाळा, हे माझ्याकडून तुला भेट आहे, तू मला नेहमी लक्षात ठेवशील. सौरभने ते खोके घेतले आणि तो घरी आला. त्या खोक्यात काय होतं? त्या खोक्यातच फोन एटीएम होते. काही समजलं नाही. सांगतो, जेव्हा मी ते बॉक्स घेऊन घरी पोहोचलो,
असे काय आहे या खोक्यात की जे या व्यक्तीने मला दिले उघडूनच बघतो? सौरभने ते खोके उघडले तर त्याला दिसले की त्यात एक जुनं बटन असलेला फोन आहे. आश्चर्यच आहे यार, हा माणूस न मागताच मलाही भेट देऊन गेला आणि त्यात सुद्धा हा फोन, आणि तोही इतका जुना आहे. सौरभने तो फोन जमिनीवर आदळला तर टन्न असा आवाज आला आणि एक सोन्याचं नाणं जमिनीवर चमकू लागलं. सोन्याचे नाणे, वाव, मजा आली, परत फेकून बघूया. सौरभने तो फोन वारंवार जमिनीवर आदळला आणि प्रत्येक वेळेस त्यातून एक सोन्याचं नाणं बाहेर पडत गेलं. त्याने ते आपल्या घरच्यांना सांगितलं. त्याचे आई वडील सुद्धा आश्चर्यचकित झाले. काही दिवसातच सौरभकडे खूप सारी नाणी जमा झाली. मला या फोनला जंगलात फेकून बघायला पाहिजे, काय माहित त्यातून अजून काहीतरी वेगळंच बाहेर पडेल. सौरभ वेळ न घालवता जंगलात जाऊन पोहोचला आणि फोन एटीएमला त्याने उडवलं तर तो फोन तिथेच वाहणाऱ्या नदीत जाऊन पडला. मम्मी त्या पैशातून बिझनेस सुरू केला आणि खूप मेहनत केली. सौरभने अशा प्रकारे त्या पत्रकाराला फोन एटीएम बद्दल सांगितलं. या गोष्टीतून आपल्याला हीच शिकवण मिळते की सगळ्यांना मदत केली पाहिजे आणि कधीही लोभीपणा करू नये.